write the product of following reaction. Write the product of following reaction. तो वकाल हॉपर रिएक्शन है CH3 CH डबल बॉन्ड CH2 CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस HCl इक्वल टू क्या तरह समझा नेगेटिव पार्ट ऑफ एडिंग रिएजेंट इज अटैच्ड टू दैट कार्बन एटम व्हिच कैरीज लेस नंबर ऑफ हाइड्रोजन एटम्स पर दोन्ही पैकी या कार्बनला एक हायड्रोजन आहे आणि या दुसऱ्या कार्बनला दोन ज्या कार्बनला हायड्रोजनची संख्या कमी आहे त्याला काय करायचं असं तयार होते CH3 CH plus CH3 काय केलं बा HCl म्हणजे H plus plus Cl minus HCl म्हणजे H plus plus Cl minus इन्सर्ट पुस्तकामध्ये ॲरोवरती CCl4 दिलेलं आहे कार्बन टेट्रा इनर्ट सॉल्वंट इन द इनर्ट सॉल्वंट कार्बन टेट्रा क्लोराईड आपल्या टेक्स्टमध्ये काय फक्त वेळ दिलेलं आहे म्हणजे HBr HCl HI ॲरोवरती काय दिलेलं CH3 CH डबल बॉन्ड CH2 plus HCl H+I इलेक्ट्रोफाईल इलेक्ट्रोफाईल या दोन्हीपैकी कुठल्या कार्बनवरती अटॅक करेल समजा या कार्बनवरती अटॅक केलं इलेक्ट्रोफाईल म्हणजे कुठला H+ तर लगेच इलेक्ट्रॉन पेअर आहे ते दुसऱ्या कार्बन करून ज्या कार्बनवरती H+ने अटॅक केलं त्या कार्बनवरती इलेक्ट्रॉन पेअर येते आणि या दुसऱ्या कार्बनवरती कुठला चार्ज आला प्लस या प्लस आला आणि H+ या कार्बनजवळ जी इलेक्ट्रॉन पेअर असे येणार आहे इलेक्ट्रॉन पेअर मग कार्बन इलेक्ट्रॉन पेअर देतो आणि CH2 काय झालं CH2 इज कन्वर्ट इन टू CH3 CH2 इज कन्वर्ट इन टू CH3 कडेच्या कार्बनला ज्या कार्बनला हायड्रोजन जास्त आहे त्याला पण हायड्रोजन जोडला तर या कार्बन टिकलं झालं कुठला कार्बन कॅटायन तयार झाला सेकंडरी कार्बन कॅटायन समजा उलट घेतलं असतं तर याच्यावरती प्लस आलं असतं तर CH3 CH CH2+ याचा अर्थ काय सांगा बरं H ने कोणावरती अटॅक केला या कार्बनवरती H जेव्हा या कार्बनवरती अटॅक करेल तेव्हा इथे काय होणार CH काय होणार CH2 मग H+ जेव्हा या कार्बनकडे येणार तेव्हा इलेक्ट्रॉन पेअर या साईडला येईल मग याने इलेक्ट्रॉन घेतला म्हणून मायनस आणि घेऊन या हायड्रोजनला दिला म्हणून प्लस प्लस मायनस कॅन्सल झाला आणि याने इलेक्ट्रॉन दिला म्हणून प्लस CH2 कुठला कार्बन कट आहे 1D प्राइमरी कार्बन कट आहे प्रायमरी कार्बन कट आहे H जर या मधल्या कार्बनला जोडला तर प्रायमरी कार्बन कट आहे तयार होतं आणि H कडेच्या कार्बनला जोडला तर सेकंडरी कार्बन कट आहे तयार होतं दोन्हीपैकी कुठला कार्बन कट आहे स्टेबल सेकंडरी कार्बन कट आहे इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी कार्बन कट आहे त्यामुळं मार्किंग ऑफ सोल्युशन मार्किंग युनिफॉर्मनुसार सेकंडरी कार्बन कट आहे मोर स्टेबल दॅन प्राइमरी असं नाही म्हणतं काय म्हटलं नेगेटिव पार्ट ऑफ ॲडिंग रिएजंट इज अटॅच टू दॅट कार्बन ॲटम नेगेटिव पार्ट ऑफ ॲडिंग रिएजंट म्हणजे नेगेटिव पार्ट ऑफ HCl इज अटॅच टू दॅट कार्बन ॲटम ऑफ डबल बॉन्ड विच कंटेन्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम मग नेगेटिव पार्ट उभा कुठला Cl- Cl कोणाकडे या कार्बनला नेगेटिव पार्ट इज अटॅच टू दॅट कार्बन ॲटम विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम पॉझिटिव्ह पार्ट इज अटॅच टू अनदर कार्बन ॲटम CH2 काय झालं CH3 आणि CH काय झालं CHCl दुसरं एक्झाम्पल बघा CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 प्लस HI CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 प्लस HI या दोन्हीपैकी या कार्बनला एक हायड्रोजन आहे आणि दुसऱ्या कार्बनला दोन मग ज्या कार्बनला हायड्रोजन कमी आहे त्याच्यामध्ये कुठला पार्ट जोडायचा निगेटिव्ह पार्ट का निगेटिव्ह पार्ट जोडायचं सांगितलं कारण हा सेकंडरी कार्बन कॅटायन तयार होते आणि सेकंडरी कार्बन कॅटायन मोर स्टेबल असतो तर सेकंडरी कार्बन कॅटायनला कोण अटॅक करणार I- जसंही CH3 CH2 CHI सिंगल बॉन्ड आणि पॉझिटिव्ह पार्ट कुठला आहे दुसऱ्या कार्बनला CH3
CH3 CH2 CH2 CH CH2 प्लस HR का प्लस HBr नेगेटिव पार्ट ऑफ एडिंग रिएजेंट इज अटैच टू दैट कार्बन एटम व्हिच कैरीज लेस नंबर ऑफ हाइड्रोजन जो ब्रोमीन एच प्लस एंड बी आर माइनस ब्रोमीन नेगेटिव पार्ट ब्रोमीन जोड़ा सी एच में सी एच थ्री सी एच टू सी एच बी आर सी एच थ्री सी एच सी एच थ्री CH3 CH double bond CH CH. प्लस HCl बराबर है तो negative part of adding reagent is attached to that carbon atom which carries less number means क्या carbon का भाग कितना hydrogen है 0 और यह carbon का 1 म्हणजे 0 म्हणजे कमी hydrogen तो त्याला पतला part जोडायचा negative part याला Cl जोडायचा CH3 CCH3 Cl- सी एच पॉइंट टू पॉइंट झाला सी एच सी एच टू होणार एक एच वाढणार सी एच थ्री सी एच थ्री सी एच सी एच थ्री सिंगल बॉन्ड सी एच डबल बॉन्ड सी एच प्लस एच बी आर बराबर त्याचे बॉन्डलाइन स्ट्रक्चर वा काय एक दोन तीन व एक दोन तीन तीन कार्बन आणि पहिल हा एक आणि दोनच्या कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक आणि दोनच्या मध्ये डबल बॉन्ड इथे बघा एक दोन तीन चार पाच पाच कार्बन आहेत आणि एक आणि दोनच्या मध्ये डबल बॉन्ड एक दोन तीन चार पाच या ठिकाणी बघा एक दोन एक दोन तीन चार ची चेन आहे एक दोन तीन चार दोन आणि तीन मध्ये एक दोन तीन दोन आणि तीन मध्ये डबल बॉन्ड एक दोन तीन दोन आणि तीन मध्ये डबल बॉन्ड आणि दोन नंबरला काय सी एस थ्री दोन नंबरला सी एस तुम्हाला बॉन्डलाइन स्ट्रक्चर दिलं आणि विचारलं तरी पण आलं पाहिजे ते दिलेलं नसते स्ट्रक्चर हे जे स्ट्रक्चर आहे आपण काढलेलं ते दिलेलं नसतं असं दिलं हे मग या वृत्तीनं बॉन्डलाइन आणि त्याची रिएक्शन सी एल एच बी आर याच्यावर करायची आणि कुठला प्रॉडक्ट करायचं मग डायबॉलला बॉन्डलाइन म्हणजे विजयबॉलला पण काय असणार बॉन्डलाइनच असतो फक्त सी एल बी आर आणि आय एवढे दिसणार तुम्हाला बाकी सेल काय हे सेम टू सेम फक्त या दोघांपैकी या दोघांपैकी कोणाला सी एल बनला या ठिकाणी म्हणजे ते काय येणार सी एल कुठला असेल तो या दोघांपैकी या दोघांपैकी याला सी एल जसे येणार सी एल डबल बॉन्ड निघून जाणार या ठिकाणी बघा एक डबल बॉन्ड आहे याला हायड्रोजन एक आहे याला हायड्रोजन दोन या ठिकाणी काय ना आयोडीन तर आयोडीन येणार या कार्बनला आयडी सी एस थ्री आहे
या दोघांपैकी या ठिकाणी एक एच आणि या ठिकाणी दोन एच तिथे येणार काय बी आर बी आर या ठिकाणी याला झिरो हायड्रोजन आहे म्हणजे याला काय ना या कार्बनला काय ना बी आर या कार्बनला बी आर आणि या कार्बनला एच या कार्बनला बी आर एन शेवटचे सांगा कुठल्या कार्बनला एच आणि कुठल्या कार्बनला बी आर तिसरी रिएक्शन कुठली आहे अकरावीच आहे आपलं बारावी सुरू नाही नाही तुमच्या घरी समजा बारावी सुरू आहे मला काही ना बारावी नाही करायला अकरावीची अकरावीच करत नाही म्हणजे अकरावीच बोलत नाही म्हणजे अकरावी काल आपलं झाले तर तास दीड सवा तास दीड तास त्याच्यावरतीच सांगायचं प्रॉडक्ट सी एस थ्री बी आर पटवर सांगा दोन्ही पैकी कुठल्या कार्बनला बी आर त्या मुंबई वाला डबल बॉन्डेड दोन कार्बन त्याला हायड्रोजनिक एक आहे हायड्रोजन दोन आहे कुठल्याला बी आर दोनला पण नाही म्हणजे एक्सेप्शनल केस आहे एक्सेप्शनल केस मार्क्युली गॉट करून ते वापरलेच नाही मार्क्युली गॉट करून वापरले काय करायचं रिअरेंजमेंट मार्क्युलिक ऑप्शननुसार काय नाही बा असे ना सी एच प्लस कार्बन काढल्या नंतर नाही याचा इलेक्ट्रॉन यावर जाणार आणि तिथे काय सी एच टू बी आर सी एच टू बी आर हा सेकंडरी कार्बन काढायला हा टर्शियरी कार्बन काढायला हा कार्बन काढून कुठला आहे टर्शियरी आणि हा सेकंडरी मग सेकंडरी कार्बन काढायला लागून टर्शियरी कार्बन काढला असेल तर या रिॲक्शनमध्ये कुठल्या प्रकारचे रेंज होते अरे रिॲक्शन रिअरेंजमेंट रिॲक्शन बाय मिथाइल सिप हायड्रॅक सिप आणि फिनाइल सिप तर काय एच आणि सी एच थ्री आहे मग एच पण आपण शिफ्ट करू शकतो आणि सी एच थ्री पण शिफ्ट करू शकतो कुठलं शिफ्ट केलेलं समजा सी एच थ्री शिफ्ट केला तर 50 सेकंडरी होईल मग फायदा काय त्यामुळे सी एच थ्री शिफ्ट करून चालणार ना सी एच थ्री एक करून तुम्ही काढला आणि इथे उचलून गेलं पण हा सेकंडरी होता शिफ्ट करून फायदा काय आपल्याला टर्शियरी काय होता सी एच थ्री काढायचं नाही एच काढायचं एच काढून इकडे शिफ्ट करायचं सी एच टू होणार आणि इथे प्लस मग या ठिकाणी या कार्बनला काय आहे सांगावं बी आर या कार्बनला बी आर राहायचं काय झालेली आहे असल्या नवीन काय नाही काय झालेलं तेच पण आलेली आहे सी बी आर सी बी आर सी एस थ्री सी एच टू सी एस थ्री अडतीस काल झालेलं रिएक्शन ती काल घेतलेलं आता हे सांगा वरचे राईट दी प्रॉडक्ट ऑफ फॉलोइंग रिएक्शन या कार्बन दोन्ही कार्बन या कार्बनचा पण एच काढू शकते अगोदर आपण काय करूया मार्क्युली कार्बन वापरूया मार्क्युलस रूल काय बरोबर अशी गॅरंटी नसते ते पण मार्क्युलस वापरूया येणार नाही तू मार्क्युली कार्बन बरोबर किंवा पहिले चार एक्झाम्पलला बरोबर आहे ना या चार एक्झाम्पलला मार्क्युली कार्बन बरोबर आलेलं आहे या पाचव्या एक्झाम्पलला मग याला पण वापरून पुन्हा करते बरोबर आहे का चुका नाहीच करते अहो ते लिहायचं आणि मग बघायचं कार्बन काढत नाही करावं या ठिकाणी काय येतो प्लस
किंवा एच आणि प्लस म्हणजे काय होणार सी ज्या कार्बनला प्लस लिहिला आहे त्या दुसऱ्या कार्बनला काय असतो एच एक्स्ट्रा नसतो आणि या ठिकाणी एच जोडलं एच जोडला काय होतं इलेक्ट्रॉन पहिले एच कडे येते आणि हा कार्बनला प्लस चार्ज होतो ठीक आहे सी एस थ्री याला तर प्लस लिहिणार ना या कार्बनला प्लस या कार्बनला प्लस लिहिला मग ऍडिशन कार्बनला काय लिहायचा एच ज्या कार्बनला प्लस लिहिला त्या ऍडिशन कार्बनला एच मार्किनिक ऑक्सिजन नुसार पटलं बाबा या कार्बनला किती हायड्रोजन आहेत के आणि या कार्बनला किती हायड्रोजन आहेत द मार्किनिक ऑक्सिजन नुसार कुठला प्रॉडक्ट स्टेबल या ठिकाणी सेकंडरी कार्बन आणि हा प्रायमरी कार्बन प्रायमरी आणि सेकंडरी कार्बन पैकी कुठला कार्बन जास्त स्टेबल असतो कार्बन काय आहे सेकंडरी कार्बन काय आहे स्टेबल मग मार्किनिक ऑक्सिजन नुसार आपण विचार नाही करता डायरेक्ट असे लिहिणार या ठिकाणी काय बी आर आणि बी आर दोन प्रॉडक्ट झाले त्यातला मेजर कुठला आणि मायनर कुठला भाव वाढला अकॉर्डिंग टू मार्किनिक ऑक्सिजन मार्किनिक ऑक्सिजन मोर कुठला सेकंडरी कार्बनला ब्रोमिन मेजर स्टेबल असतो मेजर प्रॉडक्ट आणि वन डिग्री कार्बन तर सेकंडरी कार्बनला लागून कुठला कार्बन वाढतो सेकंडरी कार्बनला लागून कुठला कार्बन आहे टर्शियरी कार्बन सेकंडरी कार्बनला लागून टर्शियरी कार्बन प्रॉडक्ट बाबा कुठलं तयार होईल समजा आता आपण या ठिकाणी एच आहेच तर एच सी त्याला या ठिकाणी देणार काय होते बघा अजून एक बघा ते बॉर्डरसाठी काय नाही बॉर्डरसाठी जे वेगळे दिसतात ते बॉर्डरसाठी विचारत नाही म्हणजे जसं ते एम सी केसाठी मल्टिपल चॉईस क्वेश्चन या ठिकाणी बी आर जोडलं सी एच हा एच पण इकडे घेतला सी हायड्राइड सिफ्टी सी एच टू आता बघा ए वन म्हणते याला वन ते टू आणि थ्री त्या तिन्हीपैकी मोस्ट स्टेबल व्यक्ती मोस्ट स्टेबल कुठला मोस्ट स्टेबल या ठिकाणी कुठला कार्बन कॅटायन झाला सांगा बरं हा कुठला कार्बन कॅटायन झाला या ठिकाणी विचार केला आपण कुठला कार्बन कॅटायन फिनाइल कार्बन कॅटायन फिनाइल कार्बन कॅटायन आणि फिनाइल कार्बन कॅटायन स्टेबल नसतं फिनाइल कार्बन कॅटायन स्टेबल नसतं म्हणजे कुठला हा प्रॉडक्ट नाही रिअरेंजमेंट काय करायचं काल रिअरेंजमेंट केलं तर कुठला कार्बन कॅटायन लागतं मला
फिनाइल कार्बन कैटायन आणि रीअरेंजमेंट न करता कुठला कार्बन आहे सांगा हा कुठला कार्बन आहे द कार्बन एटम sp3 हायब्रिड कार्बन एटम व्हिच इज डायरेक्टली अटैच टू बेंजीन रिंग इज कॉल्ड एज बेंजीलिक कार्बन आणि बेंजीलिक कार्बन मोर स्टेबल असतो ना बेंजीलिक कार्बन इज मोर स्टेबल देन फिनाइल कार्बन त्याच्यापेक्षा हा कार्बन मोर स्टेबल आपलं प्रॉडक्ट कुठला येणार मेजर पार्ट हाय हे येणार नाही मेजर प्रॉडक्ट म्हणजे कुठलं मार्केटिंग शेड्यूलनुसार वापरले तर त्याचं प्रॉडक्ट बरोबर आहे ते मार्केटिंग शेड्यूलनुसार चाहिए ज्या कार्बनला हायड्रोजन कमी आहे त्याला काय बोलायचं निगेटिव्ह पार्ट म्हणजे हायड्रोजन एक आहे ना निगेटिव्ह पार्ट जोडलेला आहे आणि याला हायड्रोजन दोन आहे त्याला पॉझिटिव्ह पार्ट जोडलेला आहे मग दिस इज अकॉर्डिंग टू मार्केटिंग शेड्यूल बरोबर आहे बरोबर आहे मार्केटिंग शेड्यूलनुसार बरोबर आहे राइट द प्रोडक्ट्स ऑफ द फॉलोइंग रिएक्शन लॅम प्रोडक्ट अगदी कुठले जर बघा की क्वेश्चन लिहिल्यामध्ये घेतलं मार्केटिंग का असेल मार्केटिंग का असेल त्याचं नाव सांग त्या कंपाऊंडचं वन टू वन टू वन ब्रोमो वन फिनाइल इथेन वन ब्रोमो वन फिनाइल इथेन बरोबर का वन ब्रोमो वन फिनाइल दोन कार्बनचं पेरिलियम इथे वन ब्रोमो वन फिनाइल इथे वन ब्रोमो वन फिनाइल इथे टू क्लोरो प्रोपेन याची कॉमन नेम सांगा आइसोप्रोपिल क्लोराइड आणि सेकंडरी प्रोपिल क्लोराइड त्याचं नाव सांगा कॉमन
सेकंडरी एक दोन तीन चार सेकंडरी बिटवीन आयोडाइड याचं सेकंडरी पेंटिंग ब्रोमाइड याचं टर्शियरी पेंटिंग क्लोराइड टर्शियरी पेंटिंग क्लोराइड टर्शियरी पेंटिल ब्रोमाइड टर्शियरी पेंटिल ब्रोमाइड टर्शियरी पेंटिल ब्रोमाइड ही इम्पॉर्टंट आहे बघा कारण त्याला मार्किंग असलेली ऍप्लिकेबल होत नाही या कंपाऊंडला मार्किंग असलेली ऍप्लिकेबल होत नाही बघा मार्किंग असलेली कारण ज्या कार्बन हायड्रोजन कमी आहेत त्याला ब्रोमिन पाहिजे या ठिकाणी पाहिजे होतं आपण कुठं जोडलं का या ठिकाणी जोडलं म्हणजे हायड्राइड शिफ्टिंग हायड्राइड शिफ्ट एच मायनस सी एच मायनस सी हायड्राइड शिफ्ट ही कुठली रिएक्शन आहे न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन आहे का इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन आहे का न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन ही सब्स्टिट्यूशन रिएक्शन आहे ना कुठलेही ॲडिशन रिएक्शन मग इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन आहे का न्यूक्लियोफिलिक इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन आहे का न्यूक्लियोफिलिक ॲडिशन इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन इलेक्ट्रोफिलिक का शब्द नाव दिलं कारण रिएक्शन स्टार्ट होण्यास कारणीभूत कोण आहे इलेक्ट्रोफाइल का न्यूक्लियोफाइल या ठिकाणी हा न्यूक्लियोफाइल आहे इलेक्ट्रॉन रिच म्हणजे न्यूक्लियोफाइल मग अटॅक करणारा कोण आहे एच प्लस आणि एच प्लस आहे इलेक्ट्रोफाइल म्हणजे सगळ्यांचं नाव काय इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन Thank you.
दोन चार झाले, एक मेजर आणि मायनर, बघा कुठला मेजर आणि कुठला मायनर. एक एज होता त्या ठिकाणी, एक एज त्या ठिकाणचं एज आहेच आहे. आणि किती किती दोन एज, पण आपण त्यातील एक एज ब्रोमिन जोडलं या कार्बनला, ब्रोमिन या कार्बन जोडलं आणि हायड्रोजन दुसऱ्या कार्बनला, त्यामुळे याला दोन एज झालं, एक एज या हा कार्बोकॅटायन तयार झालं. हा कार्बोकॅटायन समजावं तर कार्बोकॅटायन लागून जो कार्बन आहे त्या कार्बनला किती एच आहे बघा, दोन एच आहे. त्या कार्बोकॅटायनला लागून किती एच आहे, दोन एच. त्या कार्बनला कार्बोकॅटायनला लागून कार्बनला दोन एच, त्या कार्बोकॅटायनला लागून कार्बनला दोन एच, म्हणजे टू अल्फा हायड्रोजन, टू अल्फा हायड्रोजन, फोर अल्फा हायड्रोजन. अल्फा डी दिले चार, अल्फा हायड्रोजन चार. हे वाटर कार्बनला लागून जो कार्बन आहे, कुठल्या प्लस असणाऱ्या कार्बनला लागून कार्बनला हायड्रोजन असतं, त्याचं नाव अल्फा हायड्रोजन. या कार्बनला फोर अल्फा हायड्रोजन इथे बघा, इथे पण किती आहे फोर आहे, त्या ठिकाणी दोन एच, इथे प्लस दिलं आपण आणि त्या वेळेला पण दोन इंच, दोन इंच. मग या ठिकाणी बघ, फोर अल्फा हायड्रोजन आहे, फोर अल्फा हायड्रोजन. मग अल्फा हायड्रोजन ॲटम्स सेम म्हणजे हायपर कॉन्जुगेशन सेम. फोर अल्फा हायड्रोजन ॲटम्स, देर फॉर देर आर फोर हायपर कॉन्जुगेशन, देर आर फोर हायपर कॉन्जुगेशन. आणि स्टॅबिलिटी कशाची बघा, रेझोनन्स ग्रेटर दॅन हायपर कॉन्जुगेशन, हायपर कॉन्जुगेशन ग्रेटर दॅन प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट, रेझोनन्स हायपर कॉन्जुगेशन आणि इंडक्टिव्ह इफेक्ट आय इफेक्ट. हे ऑर्डर आहे सगळ्यात जास्त महत्व कुठलं असते, रेझोनन्स. जर रेझोनन्स असेल तर सगळ्यात जास्त स्टेबल मॉलिक्युल असते. तर रेझोनन्स काय संबंध आहे, रेझोनन्स कुठे नाही, हायपर कॉन्जुगेशन आणि प्लस आय इफेक्ट. प्लस आय इफेक्ट बघा, हा मिथाईल ग्रुप आहे तो प्लस आय इफेक्ट असतो, इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप, इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप. हा मिथाईल ग्रुप काय, इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप. मग इलेक्ट्रॉन डेन्सिटी, इलेक्ट्रॉन रिलीज करतो या या कार्बन देतो, या कार्बनला पुन्हा इथे ना इलेक्ट्रॉन डेन्सिटी, या कार्बनवरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी. मग इलेक्ट्रॉन बघा, या मिथाईल ग्रुपने दिलेले इलेक्ट्रॉन डेन्सिटी सर्कल एक दोन आणि तीन, तीन नंबरच्या कार्बनपर्यंत आले, त्याने दिलेली इलेक्ट्रॉन डेन्सिटी तीन नंबरच्या कार्बनला आली. तो कार्बन कॅटायन प्लस आहे, प्लस चार्ज कमी होणार का वाढणार, ते प्लस म्हणजे प्लस समजा टेन कुलंब आहे आणि तुम्ही इलेक्ट्रॉन आले समजा मायनस टेन, मग टोटल प्लस टेन मायनस टू आणि प्लस टेन टोटल किती झालं, वाढलं कमी झालं, या ठिकाणचं कमी झालं. आता बघा या ठिकाणी पण ते किती आहे, इलेक्ट्रॉन मायनस टू कुलंब म्हणलं, एक दोन तीन चार, चार कार्बन चौथ्या कार्बनपर्यंत काय येणार, त्याने दिलेला इलेक्ट्रॉन कुठल्या कार्बन येणार आहे, चौथ्या कार्बनला. आणि मिथाईल ग्रुपने दिलेला इलेक्ट्रॉन तिसऱ्या कार्बनला, कुठल्यावरती इफेक्ट जास्त असेल,
समजा इथे सेको किती भेटला, एक जण या ठिकाणी बसला आणि एक जण या ठिकाणी, कुठला लवकर पळून जाणार? तिसरा कंक्रीट जास्त म्हणाला ना लगेच, म्हणजे तिसरा काय म्हणजे या ठिकाणी पळून जायचं प्रश्न नाही, ते पळून जात नाही कारण का पळून जात नाही, हा पळून जात नाही याला हीट जास्त मिळणार नाही, याला जास्त हीट मिळणार जो म्हटलं याला हीट जास्त मिळणार म्हणजे याला इलेक्ट्रॉन जास्त मिळणार लवकर जास्त म्हणजे लवकर मिळणार कमी डिस्टन्सवर असल्यामुळे त्यामुळे हा जास्त स्टेबल स्टेबल कुठला आहे त्यामुळे प्लस चार्ज जो कमी करतो आहे इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप डिक्रीजेस प्लस चार्ज आणि प्लस चार्ज डिक्रीज झालं की चॅप्टरची वाढते मग दोन्ही पण प्लस चार्ज हा पण प्लस चार्ज कमी करतो मिथाइल ग्रुप आणि या ठिकाणचं प्लस चार्ज परंतु कमी अंतरावरती कोण आहे मिथाइल ग्रुपपासून जवळ कोण आहे हा कार्बन तीन नंबरचा त्यामुळे तो स्टेबल हायपर कॉन्जुगेशन दोन्हीमध्ये सेम आहे आता बघितलं हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट याला रेझोनन्स पण नाही रेझोनन्स नाही मोडलं कुठलं प्लस आय पे प्लस आय पे पॉईंट इंडक्टिव्ह आहे आणि त्यानुसार ही कंपाऊंड स्टेबल मला तुम्ही ही कंपाऊंड काढा आन्सर म्हणजे ना तर दोन काढा एक मेजर आणि मायनर मेजर आणि मायनर या ठिकाणी बी आर आहे ते मायनर दोन प्रॉडक्ट तयार झाले ऑप्शनमध्ये ए बी सी डी मध्ये दिला असेल तर मी पण दिला असणार ए मध्ये ए बी मध्ये दिला असणार तेव्हा बरोबर कुठल्या ना बरोबर मेजर कोणाचे एक्झाम्पल घेतले काल जे आपण झालेलं आहे ते मार्किंग असेल त्याच्यावरचे एक्झाम्पल घेतले आता हे लिहिलं अँटी मार्किंग असेल ए बी स्मॉल ए काय होतं सिमेट्रिकल आणखीन स्मॉल बी काय होतं अनसिमेट्रिकल आणखीन मार्किंग असेल आता स्मॉल सी अनसिमेट्रिकल आणखीन अँटी मार्किंग असेल स्मॉल सी अनसिमेट्रिकल आणखीन अँटी मार्किंग असेल अनसिमेट्रिकल अल्किन एंटी मार्किन का ऑप्शन अनसिमेट्रिकल अल्किन ब्रैकेट मध्ये एंटी मार्किन का ऑप्शन याला नाव लिया पेरोक्साइड इफेक्ट पेरोक्साइड इफेक्ट किंवा करेंट्स मायो इफेक्ट एम ए वाय ओ पेरोक्साइड इफेक्ट करेंट्स मायो इफेक्ट एंटी मार्किंग आणि एब्नॉर्मल रिएक्शन एबनॉर्मल रिएक्शन एबनॉर्मल रिएक्शन मेकॅनिझम कुठलं माहित आहे का
फ्री रेडिकल मैकेनिज्म, फ्री रेडिकल मैकेनिज्म, फ्री रेडिकल मैकेनिज्म, फ्री रेडिकल मैकेनिज्म। आता झालेलं मार्किनी का जोडलं कुठलं होतं, इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन। आता झालेलं कुठलं होतं, इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन आणि याचं फ्री रॅडिकल मेकॅनिझम। The statement, if unsymmetrical reagent is added to unsymmetrical alkene, if unsymmetrical reagent is added to unsymmetrical unsymmetrical reagent is added to unsymmetrical alkene, in the presence of peroxide, in the presence of peroxide, the negative part of adding reagent is attached to that carbon atom. The negative part of adding reagent is attached to that carbon atom of double bond, that carbon atom of double bond which carries more number of H atoms, which carries more number of H atoms. There is more number of H atoms. Example, CH3, for example CH3, CH double bond CH2 plus HBr peroxide, CH3 CH double bond CH2 plus HBr. निगेटिव पार्ट कुठे सांगावं, ज्या कार्बनला हायड्रोजन संख्या जास्त आहे, म्हणजे या कार्बनला ब्रोमिन आणि या कार्बनला हायड्रोजन, CH3 CH2 CH2Br, CH3 CH2 CH2Br, नाव वन टू थ्री, वन ब्रोमो प्रोपेन, वन ब्रोमो प्रोपेन, वन ब्रोमो प्रोपेन, कॉमनियम एन प्रोपाइल ब्रोमाइड, एन प्रोपाइल ब्रोमाइड। This is an example, okay.
या सी एच टू डबल बॉन्ड सी एच टू प्लस प्लस एच आयन प्लस एच बी आर प्लस एच बी आर पेयर ऑफ साइड सी एस थ्री सी एस टू बी आर सी एस थ्री सी एस टू बी आर एंटीमार्क्यूल्स का संबंध नहीं पेरॉक्साइड घया नहीं तो नहीं गया ऐसे होना पेरॉक्साइड कितने में क्या फर्क पड़ना थर्ड सी एच थ्री सी एच टू सी एच डबल बॉन्ड सी एच टू प्लस एच बी आर सी एच थ्री सी एच टू सी एच डबल बॉन्ड सी एच टू प्लस एच बी आर सी एस थ्री सी एस टू सी एस टू सी एस टू जी हाँ सी एस थ्री सी सी एस थ्री एच सी एस टू बी आर सी एस टू बी आर नौ ले अच्छे कंपाउंड से कॉमन है वाई के सी सी एस थ्री सी एच सी एस थ्री सी एच टू बी आर इतना आप सका वन ब्रोमो टू मिथाइल प्रोपाइल कॉमन नेम सका कॉमन नेम का ऐसे कॉमन नेम सका सी एस थ्री सी एच सी एस थ्री सी एच टू बी आर कितना सारा आई टू मिथी प्रो वन पी एन
आणि कॉमन नेम काय आयसो ब्यूटिलीन आयसो ब्यूटिलीन कॉमन नेम आयसो ब्यूटिलीन त्याचं कॉमन नेम सांग आयसो ग्रुप आहे म्हणजे आयसो ब्यूटिल ब्रोमाइड आयसो ब्यूटिल ब्रोमाइड आयसो ब्यूटिल ब्रोमाइड माहिती लागेल रेन आयसोबिटिलीन रिएक्ट्स विथ HBr इन द प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड रेन आयसोबिटिलीन रिएक्ट्स विथ HBr इन द प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड आयसोबिटिलीन रिएक्ट्स विथ HBr इन द प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड आयसोबिटिलीन रिएक्ट्स विथ HBr इन द प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड आइसोब्यूटिल ब्रोमाइड इज फॉर्म आइसोब्यूटिल ब्रोमाइड इज फॉर्म आइसोब्यूटिल ब्रोमाइड इज फॉर्म अकॉर्डिंग टू एंटी मॉर्फिन लॉस रूल आइसोब्यूटिल ब्रोमाइड इज फॉर्म अकॉर्डिंग टू एंटी मॉर्फिन लॉस रूल according to anti-marking cursor Achha example CH3 CH double bond CH2 plus HBr थ्री मिथाइल ब्यूट वन ए थ्री मिथाइल वन ब्रोमो थ्री मिथाइल ब्यूटेन कॉमन नेम सांगायचं हा ग्रुप आयसो ग्रुप आहे आयसो पेंटील ब्रोमाइड आयसो पेंटील ब्रोमाइड
कुछ एग्जांपल है जरा हाइड्रोजन जास्त है तेरा ब्रोमीन आने जरा हाइड्रोजन कम है तेरा एच मतलब बोला एंटी मार्कर से पेरोक्साइड है प्रोटीन 1 ब्रोमो 3 फिनाइल
ब्रोमो 3-9 प्रोपीन। एक आठ है एक पन्न मैं कुछ ज्यादा हाइड्रोजन जास्त प्रोमीन ज्यादा हाइड्रोजन जास्त प्रोमीन कुछ चला This reaction is not shown by HCl and HI. This reaction is not shown by HCl and HI. This reaction is not shown by this reaction is कुठली सगळ्याची वरची नवी नवीन आहे. This reaction is पेरॉक्साइड.
peroxide effect is not shown by this reaction is not shown by HCl and HI. HCl and HI दिला सकते हैं फिर इसी reaction बहुत नष्ट है totally peroxide effect peroxide मतलब hydrogen peroxide benzene peroxide एसिटिन पेरोक्साइड वेग पेरोक्साइड वेग पेरोक्साइड जे पेरोक्साइड म्हणजे काय बघा एच ओ ओ एच इज नाउ पेरोक्साइड हायड्रोजन पेरोक्साइड एच काढला हा एच प्लस आणि हा पण एच काढला एच प्लस ओ ओ वरती मायनस आहे ना ओ वरती मायनस ओ वरती मायनस म्हणजे हा ओटो टू माइनस ओटो टू माइनस म्हणजे पेरोक्साइड आयन पर ऑक्साइड आयन कुठला ओटो टू माइनस आयन नाव काय पेरोक्साइड आयन मग ऑक्सिडेशन स्टेट किती असतो बघा ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इन पेरोक्साइड इज ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिजन ची माइनस वन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इन पेरोक्साइड आयन किंवा पेरोक्साइड इज पेरोक्साइड आयन म्हणजे चालेल पेरोक्साइड आयन इज माइनस वन ऑक्सिडेशन स्टेट स्टेट मध्ये झालं ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन of oxygen in peroxide ion is minus 1 normal oxide मध्ये किती असते ऑक्सिडेशन स्टेट minus 2 सुपर ऑक्साइड मध्ये किती ऑक्सिजन ची किती असते KO2 मध्ये KO2 सुपर ऑक्साइड आहे पोटॅशियम सुपर ऑक्साइड काय नसेल ऑक्सिजनची बुद्धीचा वापर करेल नाही माहिती तरी कशी करायची एक्स मानून काढता येते का तुम्हाला पोटॅशियमची ऑक्सिडेशन स्टेट किती असते किती असते पोटॅशियम कुठला एलिमेंट आहे ग्रुप वन आणि ग्रुप वन एलिमेंटची ऑक्सिजन स्टेट किती असते प्लस वन ग्रुप टू ची प्लस टू म्हणजे याची प्लस वन टू इंटू एक्स प्लस वन इक्वल टू झिरो टू एक्स इक्वल टू मायनस वन एक्स इक्वल टू मायनस वन अपॉन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इन सुपर ऑक्साइड इज माइनस हाफ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इन पेरोक्साइड इज माइनस वन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इन नॉर्मल ऑक्साइड इज माइनस टू आणि ओएफ टू मध्ये सांगा इन ओएफ टू क्लोरीनची किती असते ऑक्सिडेशन स्टेट मायनस वन क्लोरीनची नेहमी मायनस वनच असते कारण क्लोरीन कोणाला इलेक्ट्रॉन देत नसतो फक्त घेत नसतो आणि एकच मायनस वन मग त्यावरून ऑक्सिजनची काढता येते किती प्लस टू येते पुढचं